स्तंभयतिमन्तं चलन्ध्वं लघुषण तीक्ष्ण विशदं रूक्षं सूक्ष्मं खरं स्वरं। तर जे द्रव्य किंवा उपक्रमामुळे शरीरामध्ये स्तंभ गौरव आणि शैत्य यांचा नाश होतो आणि घाम येण्याला जो सहाय्यभूत होतो त्याला स्वेदन असं म्हटलेलं आहे, आणि गतिशील चलद्रव्यांना निश्चितपणे अटकाव करणारे जे द्रव्य आहे त्याला स्तंभन म्हणून म्हटलेलं आहे। तर लंघनकारक जी द्रव्य आहेत त्यामध्ये जे द्रव्य लघु उष्ण तीक्ष्ण विषद सूक्ष्म खर सर तथा कठीण गुणयुक्त असत ते प्राय शरीर लाघव खर असत। बृहण द्रव्य जे असत ते द्रव्य गुरु शीत मृदू स्निग्ध बहल पिच्छिल मंद स्थिर श्लक्षण असत त्याला बृहण असं म्हणतात। रुक्षण द्रव्य जे वृक्ष लघु खर तीक्ष्ण उष्ण थर अपिच्छिल विषद आणि कठीण गुणयुक्त द्रव्ये ही रुक्षण करणारी असतात। आणि स्नेहन द्रव्य जे आहेत ते आता इथे सगळ्यांचे गुणधर्म दिलेले आहेत, स्तंभ गौरव शीतग्नम स्वेदनम स्वेदकारकम स्तंभनम स्तंभयंती यद गतिमंतम चलनध्रुवम लघुष्ण विषद रुक्षम सूक्ष्मम खरस सरम कठिनम चैव यद द्रव्यम प्रायस्तत लंघनम स्मृतम गुरु शीतम मृदु स्निग्धम बहलम स्थूल पिच्छिलम प्रायो मंदम स्थिरम श्लक्षणम द्रव्यम बृहणम उच्यते वृक्षम लघु खरम तीक्ष्णम उष्णम स्थिरम अपिच्छिलम प्रायशः कठिनम चैव यद्द्रव्यम तद्हि रुक्षणम। आणि द्रवम सूक्ष्मम सरम स्निग्धम पिच्छिलम गुरु शीतलम प्रायो मंदम मृदुम च यत् द्रव्यम तत् स्नेहनम मतम। तर जे द्रव्य सूक्ष्म सर स्निग्ध पिच्छिल गुरु शीतल मंद आणि मृदू असते त्याला स्नेहन करणार असत त्याला त्याला स्नेहन द्रव्य म्हणतात। आणि स्वेदन जे द्रव्य आहेत उष्णम तीक्ष्णम सरम स्निग्धम रुक्षम सूक्ष्मम द्रवम स्थिरम द्रव्यम च गुरु यद्र प्राय तत् स्वेदनम उच्यते। स्वेदन जे करणारी जी द्रव्य आहेत ती उष्ण तीक्ष्ण सर स्निग्ध वृक्ष सूक्ष्म द्रव स्थिर आणि गुरु गुणाची असतात। आणि स्तंभन द्रव्य जी आहेत ती शीतम मंदम मृदुश्लक्षणम वृक्षम सूक्ष्मम द्रवम स्थिरम या द्रव्यम लघुचोद्दिष्टम प्राय तत् स्तंभनम स्मृतम। शीत मंद मृदुश्लक्षण वृक्ष सूक्ष्म द्रव स्थिर आणि लघु गुणयुक्त द्रव्य ही स्तंभन करणारी असतात। वाग्भटाने चिकित्सेचे दोन प्रकार सांगितलेले आहेत त्यांना द्विविधोपक्रम असे त्यांनी म्हटलेलं आहे। लंघन आणि बृहण यांनाच वाग्भटाने संतर्पण आणि अपतर्पण असे शब्द वापरलेले आहेत। ते म्हणतात की उपक्रमस्य हि द्वित्वात् द्विविधोपक्रमः मतः एकः संतर्पणस्तत्र द्वितीयश्च अपतर्पणः बृहणो लंघनश्चेति तत्पर्यायो इति। तर वाग्भटाने संतर्पणाला बृहण म्हटलंय आणि अपतर्पणाला किंवा लंघनाला लंघन आणि अपतर्पण हे एक सांगितलेले आणि संतर्प आणि बृहण हे सांगितले। तर संतर्प आणि अपतर्पण हे अनुक्रमे बृहण आणि लंघनाचे पर्यायी शब्द आहेत असे जरी वाग्भटाने म्हटलेले असले तरी चरकाचार्यांनी मात्र बृहण आणि संतर्पण यात वेगळेपणा सांगितलेला आहे। आणि लंघन बृहणीय अध्याय आणि संतर्पण अपतर्पणीय अध्याय असे वेगवेगळे सांगितलेले आहेत। बृहण करणाऱ्या द्रव्यांनी बृहत्व येते म्हणजेच आकारमानात वृद्धी होते शरीर भावाची पुष्टी होते। संतर्पण द्रव्यामुळे अशी पुष्टी अपेक्षित नसून केवळ तुष्टी म्हणजेच संतोष प्राप्त होणे हे कार्य घडत असते। उदाहरणार्थ लाजा साळीच्या लाह्या हे उत्कृष्ट संतर्पण करणारे द्रव्य असते त्यांनी शरीर व मनाला प्रीणन प्राप्त होत असते तरी लाह्यामुळे पुष्टी मात्र होत नाही। संतर्पणे आणि बृहण यामध्ये या प्रकारे थोडासा फरक असला तरी सर्वसामान्यपणे पाहता काही अपवाद सोडले तर बृहण द्रव्य ही बृहणाबरोबरच संतर्पणाचे कार्य सुद्धा करतात। त्याचप्रमाणे संतर्पण द्रव्ये ही बृहणाचे कार्य करतात व याचसाठी वाग्भटाने पर्यायो येते असं म्हटलेलं आहे की एकमेकाचे पर्याय आहेत
असं म्हटलेलं आहे. ब्रुहण करणारी द्रवे ही सामान्यतः पृथ्वी आणि जलमहाभूतांचं आधिक्य असलेली असतात. या उलट अपतर्पण किंवा लंघन करणारी द्रव्ये ही इतर तीन म्हणजेच अग्नि वायू आणि आकाश या महाभूतांचे आधिक्य असलेले असतात. अर्थात यातही काही अपवाद असतातच. उदाहरणार्थ यव मसूर इत्यादी धान्य प्रकार पार्थिव असून सुद्धा प्रत्यक्षतः अपतर्पण करीत असतात. तर या उलट सुंठी पिंपळी यासारखी द्रव्ये अग्नेय असून सुद्धा वृष्य म्हणजे संतर्पण करणारी कार्य करतात. या द्विविधोपक्रमांचा विस्तार म्हणजे षडविधोपक्रम होय, ज्यांचे चरकाने विवेचन केलेले आहे. लंघन बुहण रुक्षण स्नेहन स्वेदन आणि स्तंभन हे षडविधोपक्रमातील जे सहा उपक्रम त्यापैकी स्नेहन व स्तंभनाचा समावेश गृहणामध्ये तर रुक्षण आणि स्वेदनाचा समावेश लंघनात करता येतो. सौम्य आणि अग्नेय हे महाभूताचे गुणधर्मानुसार जे दोन भेद असतात त्यावरूनच गृहण आणि लंघन हे दोन प्रकार मानावेत असे मत मांडले जाते. म्हणून गृहणामध्ये गृहण स्नेहन स्तंभन हे पृथ्वी आणि आपमहाभूताचं आधिक्य त्याला सौम्य आहे, तर लंघनामध्ये लंघन रुक्षण आणि स्वेदन अग्नि वायू आणि आकाश महाभूताचं आधिक्य आहे. आता षडविध चिकित्सा आणि परस्पर गुणभेद परिचय यामध्ये आता लंघन हा या गुणामध्ये या उपक्रमामध्ये लघु उष्ण तीक्ष्ण विशद रुक्ष सूक्ष्म कर सर आणि कठीण हे गुण आहेत. तर बृहणामध्ये गुरु शीत मृदू पिच्छिल बहल स्निग्ध मंद स्थूल श्लक्षण स्थिर हे गुण आहेत. रुक्षणामध्ये लघु उष्ण तीक्ष्ण विशद रुक्ष खर स्थिर कठीण हे गुण आहेत. स्नेहनामध्ये गुरु शीत मृदू द्रव पिच्छिल स्निग्ध मंद स्थूल आणि सर हे गुण आहेत. तर स्वेदनामध्ये लघु उष्ण तीक्ष्ण द्रव रुक्ष स्निग्ध सूक्ष्म स्थिर आणि सर हे गुण आहेत. स्तंभन द्रव्यांमध्ये गुरु शीत मृदू द्रव वृक्ष बंद सूक्ष्म श्लक्षण आणि स्थिर हे गुण आहेत. चतुष्प्रकारा संशुद्धी पिपासा मारुता तपौ पाचनानि उपवासश्च व्यायामश्चेति लंघनम. लंघनाचे इथे प्रकार सांगितले. चतुष्प्रकारा संशुद्धी इति अनुवासनम वर्जयित्वा तस्य बृहणत्वात. शोधनातले जे पाच प्रकार आहेत त्यापैकी अनुवासन हा बृहण प्रकार आहे आणि बाकी वमन विरेचन रक्तमोक्षण शिरोविरेचन हे लंघन प्रकार आहेत. अनुवासन मात्र बृहणामध्ये जातो असं सांगितलंय. तर चार प्रकारची शोधन कर्म नंतर पिपासा निग्रह म्हणजे तहान आली तरी पाणी न पिणं मारुत आणि आतप वाऱ्यामध्ये फिरणं किंवा राहणं आतप म्हणजे उन्हामध्ये बसणं पाचन वेगवेगळे पाचन करणारी द्रव्य उपवास म्हणजे काहीही न खाणं आणि व्यायाम हे लंघन चे प्रकार आहेत असं या ठिकाणी सांगितलं की लंघन हे इतक्या प्रकारांनी करता येत. आणि पुढे कुणाला लंघन द्यावं हे सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी सांगितलंय की वमन विरेचन मत्स्य आणि निरोह बसती नंतर पिपासा वायू सेवन आतप सेवन पाचन उपवास आणि व्यायाम हे दहा जे प्रकार आहेत हे लंघन हे दहा प्रकारे देता येतं. शरीर लाघव निर्माण करणारे हे जे ते लंघन या नात्याने हे दहा प्रकारचे लंघन सांगितलेले आहे. पंचकर्मातील अनुवासन बसती हा बृहण असल्यामुळे त्याचा लंघनात समावेश होत नाही. इतर सर्व शोधनोपचार हे लंघनामध्ये समाविष्ट होतात.
या सूत्रात चरकाचार्यांनी जे अन्य सहा उपक्रम सांगितले आहेत ते शमनोपचार आहेत. वाग्भटांनी मात्र दीपन हा एक प्रकार समाविष्ट करून शमन सात प्रकारचे असते असे सांगितले आहे. वाग्भटांनी शोधनोपक्रम सांगत असताना चरकोक्त चार प्रकार आणि रक्तमोक्षण असे पाच प्रकार सांगितलेले आहेत. तर असं पद्धतीनं लंघन हे दहा प्रकारे लंघन देता येतं. आता कुणाला लंघन द्यावं हे पुढे सांगितलेलं आहे. प्रभूत श्लेष्म पित्तास्त्र मला संसृष्ट मारुताः बृहत् शरीरा बलिनो लंघनी या विशुद्धिभिः एषां मध्य बलारोगा कफ पित्त समुत्थिताः वम्यति सार हृद्रोग विसूच्चलसकज्वराः विबन्ध गौरव उद्गार रुल्लास अरोचकादयः पाचनैस्तां भिषक् प्राज्ञः प्रायेण आदौ उपाचरेत् एत एव यथोद्दिष्टा तेषाम् अल्पबला गदा पिपासा निगृहस्तेषाम् उपवासैश्च काञ्जयेत् रोगाञ्जयेत् मद्यबलान् व्यायामात् अपमारुतैः बलिना किं पुनरयेषां रोगाणाम् अवरं बलं तद् त्वग्दोषिणां प्रमीढानां स्निग्धाभिषन्धिब्रूहिणां शिशिरे लङ्घनं शस्तम् अपि वातविकारिणां. तर लङ्घन आणि कोणता लङ्घनाचा प्रकार वापरावा ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. उक्तस्य दश प्रकार लङ्घनस्य भिन्नं विषयम् आह, त्या दहा प्रकारच्या लङ्घनाचं कुठे काय वापरावं ते सांगितले. आदाऊ इति वचनम अंते छर्द्यानां निरामाणां संशमनीयात् रोगाणीति लंघनीय रोगान ते लंघनीय रोग सांगितले. बलिनामीति पदम बलम बलवतामेव बलवान व्यायामादि सेवाभिः अभिधानार्थम मध्यबलानीति मध्यबलाना म्हणजे मध्यबल एतेन अंजसा अल्पबला एव गदा व्यायामादि विषया इति भावः ब्रूहिणां भूखणयुक्तानां तर ब्रूहणाला योग्य लंघनम शस्तमिति दशविधम अपि दहा प्रकारचं लंघन या ठिकाणी योग्य आहे. शिशिर इति शिशिर गुणयुक्त हे म्हणते शिशिरेच. तर शिशिर याचा अर्थ थंड गुण जिथं आहेत म्हणजे हेमंत आणि शिशिर असे दोन अर्थ घ्यायचे, दोन्ही ऋतू घ्यायचे. तर हेमंत आणि शिशिरामध्ये अत्रच लंघनम बलवत्वा प्राणीनाम कार्य तर त्यावेळेला प्राण्यांचं बल उत्तम असतं म्हणून शिशिर आणि लंघन यामध्ये सर्व अगदी वातविकार असला तरी सुद्धा लंघन द्यावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता एक एक श्लोक आपण बघू. प्रभूत श्लेष्म पित्तास्त्र मलाहा संसृष्ट मारुताहा बृहत् शरीरा बलिनो लंघनीयाहा विशुद्धिभिः. आता विशुद्धिभिः म्हणजे पंचकर्मानी शुद्धी करावी. कुणाची? प्रभूत श्लेष्म पित्तास्त्र मलाहा ज्यांचा कप खूप वाढलेला आहे, ज्यांचं पित्त वाढलेलं आहे, ज्यांचं रक्त खूप वाढलेलं आहे, ज्यांचे दोष वाढलेले आहे आणि वायूचा पण संसर्ग आहे, ज्यांचं शरीर मोठं आहे, जे बलवान आहेत यांच्यामध्ये हे चतुष् प्रकाराची औषधी सांगितली व मन विरेचन त्यांनी त्यांचं लंघन करावं. नंतर ऐशा मध्यबला रोगा कफपित्त समुत्थिता वम्यती सार हृदरोग विसूच अलसक ज्वरा विबंध गौरवोद्गार रुल्लासा रोचका दया पाचनहिता भिषक प्राज्ञ प्रायेण आदौ उपाचरेत. जे मध्यबलाचे रोग आहेत आणि कफ आणि पित्त यांनी निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये छर्दी अतिसार उद्रोग सूचिका अलसक ज्वर विबंध गौरव उद्गार उल्लास अरोचक तर यांच्यामध्ये पाचन अगोदर देऊन पाचन द्यावं असं सांगितलेलं आहे. नंतर यत एव यथोद्दिष्टा एषा अल्प बला गदा ज्यांच्या रोगांचं बळ फार कमी आहे अशा अल्प बला हा गदा त्यांना पिपासा निग्रह त्यांना तृष्णा निग्रह पिपासा निग्रह तेषा उपवासैश्च तांजे त्यांना लंघन आणि पिपासा निग्रह तृष्णा निग्रह
हे वापर आणि उपवास हे काही खायला न देणं आणि पाणी न पिणं यांनी ज्यांचं अल्प बल रोग आहेत ते रोगावर विजय मिळवावा. रोगांजयेत मध्यबला व्यायामात उपमारुतैकी मध्यबल बलाचे जे रोग आहेत त्या ठिकाणी व्यायाम नंतर आतपसेवन आणि वायुसेवन यांनी करावं. आणि बलिनाम पुनरेशाम रोगाणाम अवरम बलम त्वग्दोषिणाम प्रमीढानाम स्निग्धम विश्यंदी भूहिणाम. तर आणखीन जे बलवान आहेत आणि त्याच्यामध्ये जे स्निग्ध अभिशंदी नंतर भूगण ज्यांच्यामध्ये खूप झालेलं आहे अशा अगदी वातविकारी असले त्याचप्रमाणे शिशिर म्हणजे हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये सर्व जे अगदी वातविकारी असतील तरी सुद्धा त्यांना लंघन द्यावं असं सांगितलेलं आहे. तर त्वचा विकार प्रमीढ म्हणजे प्रमेह अतिस्निग्ध अभिशंदी आणि वातविकारासाठी शिशिर ऋतूमध्ये लंघनाचा प्रयोग करता येतो. आणि बलवान पुरुषाच्या शरीरामध्ये मध्यम बलयुक्त रोग झाले असताना सांगितलं व्यायाम सेवा आतप सेवा आणि मारुत सेवाद्वारे चिकित्सा केली गेली पाहिजे. कारण बलवान पुरुषाच्या शरीरामध्ये हीन बल रोग असतील तर त्यांना जिंकणे कठीण असत नाही. तर या सूत्रामध्ये वातविकारामध्ये लंघन देता येते असे जे सांगितले आहे ते फक्त शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच शीत ऋतूमध्ये कफाचा संचय सुरू झाल्यामुळे वातरोगामध्ये सुद्धा अल्प प्रमाणात लंघन देणे शक्य आहे असा त्याचा अर्थ आहे. तर वातविकारामध्ये लंघन देऊ नये असं म्हटलं जातं, परंतु शिशिर आणि हेमंत ऋतूमध्ये वातविकार असतील तरीही लंघन द्यावं. अधिग्धा विद्धम क्लिष्टम वयस्थम सात्मचारिणाम मृगमत्स्यभ्यंगानाम मांसम भूखणम उच्यते क्षीणा क्षता कृशा वृद्धा दुर्बला नित्यमध्वगाः त्रिमद्य नित्या ग्रीष्मे च ब्रूहणी या नरा स्मृताः शोषर्षो गृहणी दोषै व्याधिभिः कर्षिताश्च ये तेषां क्रव्यादमांसानां ब्रूहणा लघवो रसाः स्नानमुत्सादनं स्वप्नो मधुरा स्नेहभस्तयः शर्करा क्षीरसर्पीषी सर्वेषां विद्धि ब्रूहणम्. आता या ठिकाणी ब्रूहणाबद्दलच सांगितले की ब्रूहण कुणाला द्यावं या सांगितले आणि ब्रूहण द्रव्य कोणती आहेत हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ब्रूहण द्रव्यामध्ये अनुकूल देशात विहार करणाऱ्या मृग मत्स्य आणि पक्ष्यांचे रोगरहित विषारी शस्त्राने बाधित न झालेले मांस विशेषतः युवा प्राण्यांचे मांस हे ब्रूहण करणारे असते. अधिकध वित्थमक्लिष्टम वयस्थम सात्म्यचारिणाम मृग मत्स्य व्यंगानाम मांसम ब्रूहण मुच्यते. तर मांस हे ब्रूहण करण्यामध्ये श्रेष्ठ आहे ते, पण प्राणी ते निरोगी असले पाहिजेत, चांगले त्यांचं पोषण झालेलं असलं पाहिजे. आणि मग ब्रूहण कुणाला द्यावं हे पुढे सांगितलंय. क्षीणा अक्षता कृशा उद्धा दुर्बला नित्यमध्वगाहा स्त्री मध्य नित्या ग्रीष्मेच ब्रूहणीयाहा नरा स्मृताहा. तर जे क्षत क्षीण कृश वृद्ध दुर्बल नित्य प्रवास करणारे सदैव स्त्री सहवास करणारे नित्य मध्यमान करणारे अशा व्यक्तींनी ग्रीष्म ऋतूत ब्रूहण पदार्थाचे सेवन केले पाहिजे. आता मांसरसानी ब्रूहणीय पुरुष कोणते आणि सामान्य ब्रूहण द्रव्य कोणते हे सांगितलंय की शोषार्षो ग्रहणी दोषे व्याधिभि कर्षिताश्चये तेषां क्रव्याद मांसानां ब्रूहणान ब्रूहणा लघवो रसाः. तर ज्यांना शोष अर्ष ग्रहणी असे व्याधी आहेत, शोष अर्ष ग्रहणी या रोगांनी पीडित कृश झालेले असलेले, तर क्रव्याद म्हणजे काय तर मांसाहारी प्राण्याचं मांस, अशा मांस
हे लघु गुणयुक्त मांसरस सेवन केले असता त्यांना भ्रूण घडतं. नंतर स्नानमुत्साधुनं स्वप्नो मधुरा स्नेहवस्तयः शर्करा क्षीर सर्पिषी सर्वेषां विधिग्रहणम. आणखीन ग्रहण करणारी सामान्य द्रव्य सांगितली, त्यामध्ये स्नान हे ग्रहण करणार आहे, उत्साधन, नंतर सुखपूर्वक निद्रा, मधुर द्रव्यांनी युक्त स्नेहवस्ती, साखर, दूध, तूप हे सर्व पदार्थ हे सर्वासाठी ग्रहण म्हणून उपयोगी पडतात. ग्रहणासाठी विविध प्रकारच्या मांसाशनाचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. वाग्भटाने सुद्धा म्हटलेलं आहे की नाही मांस समम किंचित अन्य देह बनत्वकृत, म्हणजे मांसासारखं देहाचं ग्रहण करणार असं कुठलंही इतर चांगलं द्रव्य नाही असं म्हटलेलं आहे. तर मांसाशन करणारे जे प्राणी त्यांचे मांसे उत्कृष्ट ग्रहण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ग्रीष्म ऋतूमध्ये आदान काल असतो आणि काल प्रभावाने शरीरात दौर्बल्य झालेलं असतं आणि म्हणून सर्वच व्यक्तींनी या काळात ग्रहण द्रव्यांचा वापर केला पाहिजे. कटुतिक्त कषायाणां सेवनं स्त्रीषु असंयमः खलीपिण्या कतक्राणां मध्वादीनां च रुक्षणम् अभिषण्णां महादोषा मर्मस्था व्याधयश्च ये उरुस्तम्भ प्रभृतयो रुक्षणीयानि दर्शितः स्नेहा स्नेहवितव्याश्च स्वेदा स्वेद्याश्च ये नराः स्नेहाद्याये मयोक्तास्ते स्वेदाख्ये च सविस्तरम्. आता इथे रुक्षण कोणाला करायचं ते सांगितलेलं आहे आणि मध्वादीनाम च सेवनम इति संबंधा मधु इत्यादी खाणं, खलीही सर्षप खली, खली म्हणजे पेंड, मोहरीची पेंड, पिण्याक म्हणजे तिलखली, तिळाची पेंड किंवा पिण्याक शाकम, प्रभृती किंवा पिण्याक एक प्रकारची भाजी पण आहे, प्रभृती ग्रह ग्रहण आढ्यवात प्रमेहादयो ग्राह्य हा. तर प्रभृती म्हणजे आढ्यवात आणि प्रमेह यांचा पण. तर इथे सांगितलं की कटुतिक्त कषायाणां स्नेहनम स्त्रीषु असंयम हा खली पिण्या कतक्राणां मध्वादीनां च रुक्षणम अभिषण्णा महादोषा मर्मस्था व्याधयश्चे उरुस्तंभ प्रभृतयो रुक्षणीया निदर्शिता. तर रुक्षण कुणाला करावं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की कटु तिक्त कषायाणां. तर रुक्षण द्रव्य पहिल्यांदा सांगितली की कटु तिक्त कषाय द्रव्यांचं सेवन, सदैव मैथुनाची प्रवृत्ती, मोहरी आणि तिळाची पेन, ताक आणि मध यांच्या सेवनामुळे शरीर रुक्ष बनत. आणि रुक्षणीय रोग कोणते तर अभिषंद, अनेक दोषांनी मर्मस्थानी व्याधी उत्पन्न झालेले असताना उरुस्तंभ यासारख्या व्याधीमध्ये रुक्षण द्रव्यांचा प्रयोग केला गेला पाहिजे. आणि पुढे सांगितलं की स्नेह आणि स्वेदन याबद्दलची मी माहिती सांगितलेली आहे अगोदरच, असं त्यांनी सांगितले. स्नेह तथा स्नेहयोग्य आणि स्वेदन आणि स्वेदनयोग्य पुरुषाचे वर्णन स्नेहाध्याय आणि स्वेदाध्यायामध्ये मी पूर्वीच विस्ताराने केलेलं आहे. या सूत्रामध्ये पिण्याक असा शब्द आला आहे, याचे स्पष्टीकरण चक्रदत्तानी पिण्याक तील खली असे केले आहे. याचेच अधिक स्पष्टीकरण करताना गंगाधर टीकेमध्ये पिण्याक निस्नेह तील खली असे केलेले आहे हे अधिक योग्य. तसेच वृक्षता उत्पन्न द्यावयाचे तक्र हे सुद्धा स्नेह रहित द्यावे. तर ताक हे सुद्धा रुक्षण करणार द्रव्य आहे आणि त्या पेंडीमध्ये स्निग्धांश नसला पाहिजे अशी जी पेंड आहे ती रुक्षण करणारी आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मला वाटतं आज आपण थांबूया. आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे. हा संपूर्ण आठवडा आपल्याला आनंदाचा, सुख समाधानाचा जाऊ ही